सरकारनामा प्रत्येक राजकीय घडामोडीची बित्तम बातमी, राजकीय पत्रकारितेतील संतुलित आणि निष्पक्षपाती वार्तांकन, प्रत्येक घटनेचे कंगोरे आणि विश्लेषण, अनुभवा गाव खेड्यापासून मंत्रालयापर्यंतचं राजकारण. सरकारनामा .in ला भेट द्यायला विसरू नका. नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापसाचे दर दबावातच, उडदाचे दर तेजीत, यंदा विक्रमी साखर उत्पादनाचा अंदाज, टोमॅटोचे दर नरमले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीन सोबत सोया तेल आणि सोयाबीनच्या दरातही वाढ झाली, त्यामुळे देशातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते. पण सोयाबीनच्या दरात नेमकी किती वाढ झाली, पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो, पाहुयात पॉडकास्टच्या शेवटी. देशातील बाजारात कापसाचे दर सध्या दबावातच आहेत. देशात कापसाला सध्या 6,000 ते 8,700 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर राज्यात कापूस 7,000 ते 8,300 रुपयांनी विकला जातोय. सध्या कापसाला उठाव नसल्याचं सांगितलं जातं. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावातच आहे, त्याचा परिणाम देशातील दरावर दिसतोय. मात्र पुढील महिना दोन महिन्यात कापसाला सरासरी 9,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात सध्या उडदाचे दर तेजीत आहेत. देशात उडदाचा पुरवठा कमी आहे, मात्र मागणी टिकू नये. मागील आठवड्यात उडीद डाळीला मागणी स्थिर होती, तसेच दरातही फारसा बदल झाला नाही, त्यामुळे सध्या उडदाला 7,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही दिवस उडदाचे हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशातील ऊस गाळप हंगाम सुरू झालाय. चालू हंगामात देशभरात विक्रमी 3,600,000 टन ऊस गाळप अपेक्षित आहे, तर यंदा ऊस गाळपातून 410,000 टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. तर सुमारे 50,00,000 टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी होईल. देशातील साखरेचा वापर 270,00,000 टनांवर पोहोचेल. चालू हंगामात देशातून 85,00,000 टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे. तसेच यंदा मागील हंगामातील 55,00,000 टन साखर शिल्लक आहे, तर चालू हंगामाच्या शेवटी 60,00,000 टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. चांदा ते बांदा, प्रत्येक राजकीय घटना फक्त सरकारनामावर. ग्रामपंचायत ते विधान भवन, विश्वासाचे एकमेव माध्यम सरकारनामा. प्रत्येक घटकाला न्याय देणारा, निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. तेव्हा आजच सरकारनामा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि रहा अपडेट कुठेही कधीही. राज्यात टोमॅटोच्या दरात काहीशी नरमाई दिसून येते. टोमॅटोचे दर मागील महिन्यात तेजीत होते, मात्र सध्या बाजारातील आवक काहीशी वाढलेली दिसते. तसेच पुढील काही दिवसांमध्ये नव्या मालाची आवक सुरू होऊ शकते, त्यामुळे दरावर दबाव येत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या राज्यातील बाजारात टोमॅटोला प्रति क्विंटल 1,100 ते 2,000 रुपये दर मिळतोय. हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात आज पुन्हा सोयाबीन दरात सुधारणा झाली, तर देशातही सोयाबीनच्या किमान दरात 100 रुपयाची सुधारणा दिसून आली. सिबॉटवर आज सोयाबीनच्या वायद्यांनी मागील 1.5 महिन्यातील उच्चांक गाठला. सोयाबीनचे वायदे $14.32 प्रतिबुशेल्सवर पोहोचले होते. रशियाने युक्रेनमधील निर्यात पुन्हा रोखली, त्यामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यातच पाम तेलाच्या दरातही सुधारणा झाली. बुर्सा मेलशिया एक्सचेंजवर कच्च्या पाम तेलाचे वायदे 172 रिंगीटने वाढून 4,298 रिंगीटवर पोहोचले होते, त्यामुळे सोयाबीनच्या वायद्यात सुधारणा झालीय. सोयाबीन सोबतच सोया तेल आणि सोयाबीनचेही दर वाढलेत, त्यामुळे देशातील सोयाबीनचे किमान दर काहीसे वाढलेत. देशातील बाजारात सोयाबीनची आवक वाढतेच आहेत, मात्र किमान दर 4,600 रुपयांवरून 4,700 रुपयांपर्यंत पोहोचला.
आज सोयाबीनला देशभरात 4,700 ते 5,200 रुपये दर मिळाला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये याच दरम्यान सोयाबीनला दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारांपेक्षा देशातील दर अद्यापही जास्त आहेत, त्यामुळे दरातील वाढ काहीशी कमी आहे असं जाणकारांनी सांगितलं. तर पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्यास देशातील बाजारालाही आधार मिळू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदाच सोयाबीन विक्री न करता टप्प्याटप्प्याने करावं असंही आवाहन जाणकारांनी केलंय. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.